8 जुलैपासून नांदेड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या तरुणाचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सिद्धार्थनगर कंटेनमेंट झोन आणि साठेनगर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि सतर्क राहावं असं आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी गोयल यांनी केलंय. 8 जुलैपासून नांदेड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या येथील तरुणाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावरती नांदेडमध्ये उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. खबरदारी म्हणून रुग्णाच्या सहवासामधील 6 व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांची स्वॅब टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. तसेच संपर्कामधील 5 व्यक्तींना गृह विलगीकरणमध्ये ठेवण्यात आलंय. सिद्धार्थनगर कंटेनमेंट झोन तसेच साठेनगर आणि भाजी मार्केट बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आलंय. तर जनतेनं अफवांवरती विश्वास ठेवू नये, तसेच मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि घराच्या बाहेर पडू नये. आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलंय. सर्वांना नमस्कार, मी अभिनव गोयल सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट बोलत आहे. आज आपल्या किनवट शहरी भागामध्ये एक पॉझिटिव्ह पेशंट सापडलेला आहे. ते 8 तारखेला अगोदरच नांदेडला एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती झाला होता आणि तिथूनच त्याचा स्वॅब पाठवला गेला होता आणि तो आज रोजी पॉझिटिव्ह निघालेला आहे. ते आपल्या किनवट शहराच्या असल्यामुळे आपण किनवट शहराच्या सिद्धार्थनगर याला कंटेनमेंट झोनमधून आजपासून घोषित करतो आणि त्याचे जवळपासचे जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये साठेनगर आहे आणि एक अजून बाजारचं क्षेत्र आहे त्याला बफर झोनमध्ये घोषित करतो. कंटेनमेंट झोन म्हणजे सिद्धार्थनगरमध्ये सर्व प्रतिबंध राहील, 144 कलम लागू राहील. माझी अशी विनंती राहील तिथले लोकांना की तुम्ही बाहेर निघू नका, तुम्ही घरीच्या आतमध्येच राहा. तुमच्याकडे जे काही तुम्हाला जे काही आवश्यक वस्तू पाहिजे ते तुम्हाला बाहेरूनच नगरपालिकामार्फत आणि शासनामार्फत उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे आणि सॅनिटायझर्सचा वापर केला पाहिजे. आता दिवस जसे जसे दिवस आपलं बीतत आहे आपल्याला कोरोनाचा थोडासा वाढ होत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी याची खबरदारी घेण्याची गरज आहे. जसं की मागे सुद्धा म्हटलेलं आहे, सॅनिटायझर्स, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्सचा वापर सर्वांनी केला पाहिजे. आता नांदेड जिल्ह्यामध्ये 20 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, सर्वांनी लॉकडाऊनचे नियमाचं सुद्धा पालन केलं पाहिजे. या प्रकरणामध्ये जे आज आलेलं आहे याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की हे जे आपलं पॉझिटिव्ह पेशंट आहे ते 8 तारखेपासूनच नांदेडमध्ये आहे, ते इथे नाही आहे. त्यांचे जे हायरिस्क कॉन्टॅक्ट होते त्याला सुद्धा आपण आता इथे CCCमध्ये भरती केलेलं आहे. त्यांचे कोरोना स्वॅब्ससुद्धा पाठवलेला आहे आणि कोरोना टेस्टसाठी आपण त्यांचे रिझल्ट्स अवेटेड आहे. त्याच्या अनुषंगाने काही या केसामध्ये घाबरण्याची गरज नाही, फक्त सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायचा आहे. परत मी सांगतो की कंटेनमेंट झोनमध्ये सर्वांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. प्रशासन तुमच्यासाठी आहे, तुमच्या पाठीमागे आहे आणि सज्ज आहे आणि सर्वांनी शासनाच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. धन्यवाद. मजर शेख, C24 तास, नांदेड. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.